आता जळगावात होणाऱ्या सभेपूर्वीच ठाकरे गट आणि शिवसेना आमने-सामने आलेत आणि त्यामुळे पाचोऱ्यातलं वातावरण तापलंय. उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी दिलाय. तर गुलाबराव पाटलांना माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील टोला लगावलाय. तुम्ही सभा उधळणार असाल तर तुम्ही हे सगळं जिथे शिकलात ठाकरे त्याचे हेडमास्टर आहेत असा हल्लाबोल भुजबळांनी केला. ते म्हणले पाय ठेवतो, मी पाय ठेवला स्टेशनवर. दिसलं ना त्याला काय झालं, संजय राऊतांना दिसलं काय झालं स्टेशनवर. एकही कार्यकर्ता येऊ देणार नाही, आले तर वापस जाऊ देणार नाही. येऊन गेले आणि स्टेशनावर आले पण आणि वापस गेले पण. आम्हाला ह्या आयडिया शिकू नये. राऊत कोणत्याच आंदोलनामध्ये नव्हते, त्यांना शिवसेनेचं आंदोलन कसं करावं हे माहीत नाही. दगडांवर दगडं मारून आंदोलन बंद करणारे, लोकांच्या सभा बंद करणारे लोक होतो आम्ही. त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करू नये. परंतु तुम्ही दगड मारून उधळणारे लोक आहोत, परंतु ते शिक्षण ज्या शाळेतल्या मास्तरांकडे तुम्ही घेतलं, हेडमास्तरांकडे, तेच येणार आहेत ना तिकडे मीटिंगला. त्याच्यामुळे ती काही दुसरी मंडळी नाही आहेत, तुमच्याच शाळेतले सगळे मुख्याध्यापक येत आहेत. आता राज्यामध्ये सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्रीपदावरती सातत्यानं भाजपनं दावा केला होता, मात्र महाविकास आघाडीला पायउतार करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून वारंवार आमचेच खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. तर ती तरी आता पुन्हा एकदा भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओढली आहे. आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. तसंच आत्ताच्या युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे समजदार नेते आहेत असं देखील विखे पाटील म्हणाले. तर शरद पवारांप्रमाणे अजित पवारांनी सुद्धा कन्फ्यूज केलंय, त्यावेळी अजित पवारांच्या मनात काय आहे हे कुणाला समजणार असंही विखे पाटील म्हणाले. तुमच्या मनातले मुख्यमंत्री कोण? ते स्पष्ट आहे, देवेंद्रजी फडणवीस आहे. आमच्या मनातले मुख्यमंत्री राज्याला सध्याच्या आमच्या सरकारमध्ये युतीच्या माने एकनाथराव सुद्धा अगदी समाजवादी नेते आहे. समाजच नाही, भारतीयांचा पक्षाचा मुद्दा मी बरेच बोलतोय की आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे. अजितदादांच्या मनात काय असं आहे, त्यांचे जे नेते आहेत आदरणीय पवार साहेब तेच राज्यामध्ये राज्याला सारे कन्फ्यूज होता. आता अजितदादांनी त्यांना सुद्धा कन्फ्यूज केलेलं आहे, त्यामुळे मग त्याच्या विचार करा, त्याच्या मनात काय तर ते पण समजणार आहे.